रंग माझा वेगळ्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय नवीन ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत आता कार्तिक हा दीपाला घरी घेऊन येतो दीपाला घरी आणल्यामुळे दीपिका आणि कार्तिकीला खूप आनंद झालेला असतो तर सौंदर्या प्रेमाने दीपाचे वेलकम करत दीपाला ही इनामदारांच्या घरी आणते इनामदारांच्या घरी आल्यानंतर इकडे मात्र आयशाचा खूप जळफळाट झालेला असतो आणि आयशा विचार करते की आता कार्तिकने दीपाला नक्कीच त्याच्या घरी घेऊन गेला असणार तर आता इकडे सौंदर्य आणि दीपाने भन्नाट प्लान केलेला असतो आणि आयुष्याला तिच्याच हाताने तिच्याच जाळ्यात अडकवायचे आणि सर्व आयशाचे सत्य हे कार्तिक समोर आणायचे असा प्लान करून दीपाला माहीत असते की आयशा आता आपण घरी आलो म्हणजे इनामदारांच्या घरी नक्की येणार तेव्हा आता आयशा इनामदारांच्या घरी येणार असल्याचे दीपाला समजताच सौंदर्या आणि दीपा भन्नाट प्लान करतात आणि हॉलमध्ये अंधार करतात तर हॉलमध्ये अंधार केल्यानंतर आयशा ही इनामदारांच्या घरात प्रवेश करते तर हॉलमध्ये अंधार असल्यामुळे आयशा ही कार्तिकला हाका मारत असते तर इकडे सौंदर्याने सर्वांना आतमध्ये नेलेले असते तेव्हा कार्तिकला हाका मारताच आयशा इकडे तिकडे बघत घाबरलेली असते त्याच वेळेस दीपा गन घेऊन आयशाच्या डोक्याला लावते आणि आयशाला डोक्याला लावल्यानंतरच आयशा ही पाठीमागे बघते तर दीपाने गन लावलेली बघून आयशा खूप घाबरलेली असते तेव्हा दीपा आयशाला म्हणते की आयशा आता मी तुला सोडणार नाही आणि तू आईतीच माझ्या तावडीत सापडली आहे तू मला ज्या गनने मारायला निघाली होतीस ना ती गन आता मी तुझ्या डोक्याला लावली आहे आणि त्याच बंदुकीने मी आता तुला मारणार आहे तेव्हा ते ऐकून आयशा असू लागते आणि आयशा म्हणते दीपा तू मला त्या बंदुकीने काय मारणार कारण ही ती बंदूक नाहीच आहे तर दीपा म्हणते की ही तीच बंदूक आहे आयशा की जिने तू माझ्यावरती गोळी चालवली होती तेव्हा आयशाला राग येऊन आयशा म्हणते नाही दीपा ही ती गण नाही तर दीपा रागाने म्हणते की ही ती गण नाही तर मग ती गण कुठे आहे तेव्हा आयशा म्हणते ती गण मी लपून ठेवली आहे तर दीपा म्हणते कुठे तेव्हा आयशा म्हणते गाडीच्या डिक्कीत तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो कारण सर्वजण हे अंधारात दीपा आणि आयशाचे ते बोलणे ऐकत असतात तर दीपालासुद्धा मोठा धक्का बसतो आणि लगेच सौंदर्य ही लाईट चालू करून सर्वांना दीपा आणि आयशासमोर घेऊन येते आणि आयशाला सौंदर्य म्हणते की ब्युटिफुल आयशा तेव्हा सर्वजण समोर आलेले बघताच आयशाला मोठा घाम फुटतो तर आता दीपावर गोळी चालवली आणि ती बंदूक मी गाडीच्या डिक्कीत लपून ठेवली हे सत्य आता नकळतपणे आयशाच्या तोंडातून बाहेर पडलेले असते तेव्हा ते ऐकून ते आयशाला मोठा धक्का बसतो तर आता कार्तिक समोर भयानक सत्य येऊन आयशानेच दीपावरती गोळी चालवले ही कार्तिकच्या लक्षात येते आणि कार्तिकला आयशाचा भयानक राग येतो आणि रागाच्या भरात कार्तिक हा आयशाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की आयशा तुला किळस कशी नाही वाटली की एवढे घाणेरडे काम करायला आणि तू चक्क दीपावरती गोळी मारून दीपाला मारायला निघाली होतीस असे म्हणत कार्तिक हा आयशाला धडा शिकवतो त्याच वेळेस सौंदर्या म्हणते की कार्तिक आता आपल्याला समजले की ही आयशा काय चीज आहे तेव्हा मी पुढचा सर्व इंतजाम करून ठेवला आहे असे म्हणत सौंदर्याने इन्स्पेक्टरला कॉल केलेला असतो आणि लगेचच पोलिसांची गाडी तिथे येते पोलिसांची गाडी आल्याबरोबरच आयशा ही खूप घाबरते तर आता सौंदर्याने आयशाला पकडून ठेवल्या असल्यामुळे आयशाला कुठे जाताही येत नसते तर पोलीस लगेचच आयशासमोर येतात तेव्हा सौंदर्या म्हणते की इन्स्पेक्टर सर तुम्ही आयशाला अटक करा कारण आयशाने तिच्या तोंडाने गुन्हा कबूल केला आहे आणि माझ्याकडे तिने जे साक्षे दिली त्याची रेकॉर्डिंगसुद्धा आहे तेव्हा ते ऐकून आयशाला मोठा धक्का बसतो तर लगेच पोलीस आयशाला अटक करतात आणि दीपा आयशासमोर येत म्हणते की आयशा तुला वाटले की तुझा विजय होईल पण विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि सत्य बाहेर आल्याखेरीज कधीही राहत नसते तेव्हा ते ऐकून आयुष्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच इन्स्पेक्टर आयशाला गाडीत घालतात आणि आयशाला घेऊन जातात तर आता मोठे सत्य बाहेर पडून आयशाला सौंदर्य आणि दीपाने जेलचा रस्ता दाखवला आहे तर आता दीपाने श्वेताच्या बाळासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून श्वेताचे बाळ वाचवले असल्याचे आता सर्वांच्या लक्षात आले आहे तर आता इकडे सर्वांच्या लक्षात हे आल्यानंतर सर्वजण दीपाचे जंगी स्वागत करतात आणि दीपाला वेलकम करतात त्यानंतर आता दीपालासुद्धा दीपिका आणि कार्तिकी भेटल्यामुळे आनंद झालेला असतो तर आता कार्तिकला खरी दीपा समजलेली असते तेव्हा दीपा ही सत्याची बाजू घेणारी आणि पवित्र असल्याचे आता कार्तिक समोर आलेले असते त्याच वेळेस आता इकडे राधाईलासुद्धा वाटते की आता कार्तिकरावांनी दीपाचा स्वीकार करावा तेव्हा ते राधाई म्हणते की दीपा बरं झालं तू सई सलामत सुटून आलीस आणि आता तू दोन्ही मुलींबरोबर इथेच राहावे असे मला वाटते तेव्हा दीपा काहीही बोलत नसते तर राधाई म्हणते अग आता कार्तिकरावांनी आणि तू एकत्र येऊन तुमचे चौकोनी कुटुंब एकत्र यायला हवे कारण आता दीपिका आणि कार्तिकीसुद्धा एकत्र आल्या आहेत आणि त्या तुमच्याच मुली आहेत तर सौंदर्या म्हणते मिसेस देवखुळे तुमचं सगळं खरं आहे पण कार्तिक हा कार्तिकी तिची मुलगी मानायला तयार नाही तेव्हा राधाई म्हणते कसे तयार नाही होते कारण कार्तिकी ही कार्तिकरावांचीच मुलगी असल्याचे माझ्याकडे पुरावा आहे आणि तेव्हा ते, ते शब्द ऐकता सौंदर्याला मोठा धक्का बसतो आणि सौंदर्या राधाईला म्हणते की काय म्हटल्या मिसेस देवखुळे तेव्हा राधाई म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते की कार्तिकी ही कार्तिकचीच मुलगी आहे तेव्हा सौंदर्या म्हणते की तुमच्याकडे असं काय आहे की जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकता तेव्हा राधाई म्हणते की सौंदर्या मॅडम तुम्ही पुन्हा एकदा कार्तिकरावांची डी एन ए टेस्ट करा आणि ती डी एन ए टेस्ट नक्कीच पॉझिटिव्ह येणार आहे याची मला खात्री आहे तेव्हा सौंदर्या ही राधाईकडे बघत असते तेव्हा राधाईच्या तोंडातून पडलेल्या नकळत सत्याने सौंदर्याला मोठा धक्का बसतो आणि नक्कीच इथे काहीतरी गोम दडलेली असल्याचे सौंदर्याच्या लक्षात येते तेव्हा आता सौंदर्या राधाईला पुन्हा एकदा गोडी गुलाबीने राधाईकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता राधा श्वेताने कार्तिकचे डी एन ए रिपोर्ट जे लपून ठेवले आहे ते आता राधाई सौंदर्याला दाखवणार रा आहे आणि कार्तिकी ही दुसरी तिसरी कोणाची नसून ती कार्तिकची मुलगी आहे हे सत्य आता राधाई दीपासाठी समोर आणणार आहे आणि दीपा कार्तिकला एकत्र करणार आहे तेव्हा हे सत्य राधाई आता सौंदर्याला कसे सांगते हे बघणे मनोरंजक ठरणार आहे तर आता कार्तिकीचे आणि दीपिकाचे सत्य कार्तिक समोर येऊन कार्तिकचा आता दीपावर सुद्धा विश्वास बसला आहे तेव्हा आता कार्तिक दीपाचा अखेर स्वीकार करणार आहे तर आता कार्तिक दीपाचा कसा स्वीकार करतो आणि राधाई डी एन ए रिपोर्टचे श्वेताकडचे सत्य हे सौंदर्यासमोर आणून कार्तिकला खऱ्या सत्याची जाणीव करून देताना आपणास बघावयास मिळणार आहे तर आता दीपा आणि कार्तिक लवकरच एकत्र येताना आपण बघणार आहोत तर आता दीपा कार्तिक कसे एकत्र येतात आणि कार्तिक कार्तिकीचा कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब